पोटनिवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलं असताना आता उन्हाळ्याच्या जळाही बसू लागल्या आहेत. तासगावमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुमन पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांना भुवळाली. चक्कर आल्यानं त्या स्टेजवरच पडल्या. उन्हाचा त्रास झाल्यानं त्यांना चक्कर आल्याचं समजतंय. हा प्रकार घडल्यानंतर काही मिनिटं त्यांनी स्टेजवरच विश्रांती घेतली. त्यानंतर त्या पुन्हा भाषणाला उभ्या राहिल्या. आता आपण सुखरूप असल्याचं स्वतः सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय. एकूणच वाढता उन्हाचा तडाखा आणि या तडाख्यातनं कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची बदलत जाणारी शारीरिक परिस्थिती, याचा सगळ्यांनीच आता भान ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः प्रचारांचं आणि निवडणुकांचं पुन्हा एकदा वादळ उठलंय आणि त्यात उन्हाचा कडाका वाढतोय. स्वतःच्या प्रकृतीकडे अस्वास्थ्य, विशेषतः प्रचारसभांचा धडाका असतो, त्यातनंही सगळे प्रकार घडत आहेत. आपण पाहतो ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. सुप्रिया सुळे आज तासगावमध्ये प्रचारासाठी गेल्या होत्या, त्यावेळी उन्हाचा तडाखा वाढला आणि अचानक बोलता बोलता त्यांना स्टेजवरच भोवळ आली. दरम्यान आता सुप्रिया सुळे यांची प्रकृती ही स्थिर आहे. भोवळ आल्यानं काही काळ खाली पडल्या. सुप्रिया सुळे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलंय. आता आपण सुखरूप आहोत, उन्हाचा वाढता तडाखा या सगळ्यामागे कारण ठरलाय. खासदार सुप्रिया सुळे यांना ही भोवळ आलेली आहे. तासगावच्या सभेत स्टेजवरच त्यांना चक्कर आली. पोटनिवडणुकांमुळे एकूणच राजकीय वातावरण हे तापलं आहे. त्यातच आता नवी मुंबई आणि औरंगाबादच्याही निवडणुका जाहीर झाल्या आहेत. उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्या आहेत. तासगावमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुमन पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांना भोवळ आली. आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्यासोबत आहेत. रवींद्र, काही काळासाठी खासदार सुप्रिया सुळे यांना भोवळ आली होती, आता प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय, या क्षणाची परिस्थिती काय? आता त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. भाषण सुरू असताना, भाषण शेवटच्या टप्प्यात असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या स्टेजवर कोसळल्या. काही वेळ ते स्टेजवर त्यांनी आराम केलं. दरम्यान अँब्युलन्स सुद्धा त्या ठिकाणी मागवण्यात आली होती. मात्र त्यांची प्रकृती व्यवस्थित होती. एकतर इथं तासगावमध्ये उन्हाचा तडाखा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जेवण सुद्धा केलं नव्हतं. त्यामुळं या दोन्ही कारणामुळे त्यांना ही चक्कर आली होती. मात्र सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित आहेत आणि माझी तब्येत ठीक आहे असं सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना सुद्धा आणि प्रसारमाध्यमांना सुद्धा सांगितलेलं आहे. नक्की तुर्तास धन्यवाद रवींद्र या सगळ्या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्यासोबत होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.